आधी तुम्ही ह्या दोन गोळ्या गिळायच्या सकाळी. ह्या दोन गोष्टी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात. खूप शुद्धी होते त्याने आणि पेशींवरची सूजसुद्धा कमी होते त्याने. जर तुम्ही हे प्रमाण उलट केलं मग तुम्ही बघाल की तुम्ही सहज दिवसातले 20 तास सक्रिय राहू शकता. मी आज खूप खुश आहे की आजच्या दिवसाची सुरुवात मी तुमच्या बरोबर नाश्ता करून करते जो खूप खूप मजेशीर दिसतोय. तुम्ही दिवसाची सुरुवात अशीच करता का? हो, आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की ह्या अन्नानेच आपलं शरीर घडतं. एका स्तरावर पाहिलं तर आपलं मुख्य इंधन आहे दिवसभर कार्य करण्यासाठी. जेव्हा मी मुख्य इंधन म्हणतो काही आणखी वेगळे पैलू आहेत जसं की पाणी, हवा, सूर्यप्रकाश. तर अन्न खाण्याचा संपूर्ण आयाम ह्या दोन्हीमध्ये संतुलन आणण्याचा आहे की काय जास्त आहे तुमच्या आयुष्यात. तुमच्या आयुष्यात जर तुम्ही ठराविक प्रकारचं अन्न खाल्लं तर 70% ऊर्जा तुम्हाला लागणारी तुम्ही खात असलेल्या अन्नापासून मिळेल. ह्याचा अर्थ नक्कीच तुम्ही दिवसातून 6 ते 8 तास झोपून राहाल. ह्याचा अर्थ तुमच्या जीवनाचा 1/3 तुमचा डाऊन टाईम चालू आहे. तुमचं 1/3 जीवन गेलं काय घडतंय ते कळण्याआधीच. तर जर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आणि ह्याचे आणखी काही पैलूसुद्धा आहेत, एक यौगिक बाजूसुद्धा आहे, पण जर तुम्ही अशा प्रकारे खाल्लं तर तुम्ही पाहाल की तुम्हाला लागणाऱ्या अन्नाचं प्रमाण खूप कमी होईल. तुम्हाला काही फक्त इथे आहे तेच खायची गरज नाही, पण त्यानंतर जरी तुम्ही काही खाल्लं तरी तुम्ही किती खाताय ह्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल आणि तुमची सूर्यप्रकाश, हवा आणि पाण्यातून ऊर्जा मिळवण्याची क्षमता वाढेल. आत्ता सध्या जसं की मी म्हणालो, बहुतेक लोकांसाठी 70% ऊर्जा अन्नातून येते. जर तुम्ही हे प्रमाण उलट केलं की 30 ते 40% अन्नातून मिळतंय बाकीचं उरलेल्या 3 गोष्टींमधून, मग तुम्ही बघाल की तुम्ही सहज दिवसातले 20 तास सक्रिय राहू शकता अगदी सहजपणे आणि तुम्ही जास्त जगाल. कारण सगळेजण जास्त वर्ष जगण्याचा विचार करत आहेत, पण तुम्ही दिवसातले जास्त तास जगणं जास्त महत्वाचं नाहीये का? नक्कीच, पण एवढंच आहे का की आणखी काही घेता तुम्ही नाश्त्यामध्ये? तर साधारणपणे आणखी एक फळ असतं, डाळिंब म्हणा, आणि जर मला शारीरिक श्रम पडणार असतील असं म्हणा की जाऊन एक गॉल्फचा डाव खेळणार आहे, कारण तिथे 18 होल्स मी चालत जातो, त्या गाडीतून जात नाही, तर मग कदाचित मी काही कर्बोदकांची त्यामध्ये भर घालीन. एखादी इडली किंवा चपाती किंवा आणखी काही गहू, तांदूळ किंवा बाजरी ह्यापैकी कुठल्या तरी गोष्टीची आम्ही भर घालतो जेणेकरून पुरेशा प्रमाणात कर्बोदके मिळतील शारीरिक श्रमासाठी. पण जर मी फक्त जास्त बौद्धिक कृती करणार असेन आणि शारीरिकदृष्ट्या मी फार फिरणार नसेन, एका जागी बसून असणार असेन, मग एवढंच आणि कदाचित एक ग्लास काहीतरी पीन. साधारणपणे आमच्याकडे काही खूप पातळ नाचणीची लापशी आणि अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही कॉफीसारख्या पिऊ शकता, म्हणजे ते पाण्याप्रमाणे असतं. तर मला इथे खूप गमतीशीर गोष्टी ठेवलेल्या दिसत आहेत, तुम्ही ह्याचं महत्त्व समजावून सांगू शकाल का? आणि सर्वात मजेशीर म्हणजे या हिरव्या आणि पिवळ्या गोळ्या. एक आहे ताज्या कडुलिंबाच्या पानांना पिसून बनवलेल्या कडुलिंबाच्या पेस्टची गोळी आणि दुसरी आहे हळदीची गोळी. हळद आम्ही इथेच उगवतो जी पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, अगदी सुपीक मातीतून आलेली, आणि कडुलिंब साहजिकपणे कडुलिंबाच्या झाडापासून. ह्या दोन गोष्टी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात. आधी तुम्ही ह्या दोन गोळ्या गिळायच्या सकाळी. दहा 15 मिनिटांसाठी थांबायचं जेणेकरून ते शरीरात पसरेल, कारण ह्या दोन गोष्टी तुमच्या पोटाच्या आतल्या त्वचेची सूज कमी करेल आणि सगळे अनावश्यक बॅक्टेरियासुद्धा मारू शकतं. जर काही जंतू असतील तर ह्याने त्याची स्वच्छता होते आणि ते चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आणतं. आता मी का चमकत नाही हे विचारू नका. तुम्ही तर कायमच चमकत असता. तर मी काहीच खाल्लं नाहीये, हे रिकाम्या पोटीच खायचं असतं ना? हो हो, रिकाम्या पोटी आणि थोडंसं पाणी प्या, त्यावर खूप नाही, जेणेकरून ते पसरण्यासाठी पुरेसं पाणी असेल. आता त्यांनी इथे जे ठेवले ते रूम टेम्परेचरचं आहे, पण घरी जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा कोंबट पाण्यासोबत घ्या, गरम पाणी नाही, किंचित कोंबट पाणी. दोन्हीची एक एक तुम्ही सगळ्या 4 घेऊ शकता.
काही वॉर्निंग देणार आहात का तुम्ही मला? कडुलिंब सहसा खूप कडू असतो. नाही, तुम्ही ते गिळू शकता गोळीसारखं. असंही ते कडुलिंब नाही, हळद आहे. जरा जपून पाऊल उचलते मी. नुसतं गिळायचं, पाण्यासोबत नाही. पाण्यासोबत गिळू शकता गोळीसारखं. आता कडुलिंब बघा, आता मी हे खाणार आहे. कडू आहे सद्गुरु. बघा, ही पद्धत आहे स्वतःला आयुष्यासाठी सज्ज करण्याची. एकदा तुम्ही इतकं कडू काहीतरी खाल्लं, मग दिवसभर लोकांनी तुमच्यासोबत काहीही केलं तरी तुम्हाला ते मस्त वाटेल. आणखी काय आहे? मला काही सुका मेवा दिसतोय. इथे आहे मोड आलेली मेथी, जी खूप महत्वाची आहे शरीरातल्या पेशींची शुद्धी करण्यासाठी. तर तुम्ही हे व्यवस्थित चावलं पाहिजे त्याची पेस्ट बनेपर्यंत, आणि मग तुम्ही ते गिळू शकता. आणि हे आहेत भिजवलेले शेंगदाणे, 6 ते 8 तास भिजवलेले. तर हे भिजवणं खूप महत्त्वाचं आहे, आणि हे खूप उच्च प्रतीचं प्रोटीन आहे कारण हे ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेले शेंगदाणे आहेत. हे पहा, काय म्हणतात त्याला, हायब्रिड किंवा असं काही असलं. तर ते एवढे मोठे असतात, ती काही खाण्याची गोष्ट नाही. हे अगदी ओरिजिनल, जसे खरंच असतात तसे आहेत. तर हे त्या गोष्टींची काळजी घेईल, तुमची प्रोटीनची गरजसुद्धा. आणि त्यात आणखी अनेक एन्झाईम असतात जे खूप खूप महत्त्वाचे आहेत. असा एक काळ होता जेव्हा मी महिनोन महिने फक्त शेंगदाणे आणि एक केळं खाऊन जगलोय. संपूर्ण दिवसासाठी? संपूर्ण दिवसासाठी. त्यामध्ये तुम्हाला लागणारी सगळी पोषक तत्वं आहेत. आणि हे आहेत बदाम, हे थोडे, हे माझ्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आहेत कारण हे काही स्थानिक नाही आहे तिकडचे. बदाम स्थानिक नाही आहेत, लोकं वाढवत आहेत इथेसुद्धा पण जास्त लोकप्रिय नाही आहेत. हे आहेत अक्रोड किंवा वॉलनट. तुम्हाला नट्सचे फायदे माहितीच आहेत, ते तुमच्यासारखे आहेत बरं का? का बरं माझ्यासारखे आहेत? कारण ते नट्स आहेत. हे आहेत मोड आलेले मूग, ज्यामध्ये पुन्हा एकदा खूप जास्त प्रोटीन आहे आणि त्याचा हिरवा भाग खूप महत्त्वाचा आहे. आणि बदाम भिजवलेले असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं साल काढलं पाहिजे कारण ह्या प्रकारच्या नट्सची स्वतःची संरक्षण यंत्रणा असते. ज्या क्षणी तुम्ही ते पाण्यात भिजवता, आता त्या बीजाला वाटू लागतं की त्याला पेरलं जाणार आहे. आपण त्याला निराश करणार आहोत पण त्याला वाटतं की त्याला पेरलं जाणार आहे, मोड येणार आहे, त्याचं झाड होणार आहे आणि त्याची स्वतःची स्वप्न आहेत. तर जेव्हा त्याला मोड येतात तेव्हा काय होतं की त्यामध्ये एक प्रकारचं कॅन्सरला कारण बनेल असं एक रसायन असतं त्या दाण्यामध्ये, जे वर येऊन जमा होतं अगदी सालाच्या खाली, जेणेकरून किडे त्याला खाणार नाहीत. किडे आणि मुंग्या त्यावेळी त्याला खाणार नाहीत. म्हणून तुम्ही ते भिजत घातलं पाहिजे, त्याला असं वाटू दे की ते मोठं होणार आहे, आणि मग साल काढून टाका. आणि मग तुम्ही बघाल ते कॅन्सरला कारणीभूत रसायन निघून गेलेलं असेल. अन्यथा जेव्हा तुम्ही बदाम तसाच खाता तेव्हा तुम्ही ते रसायन नकळतपणे खात असता. ओ, मला माहीतच नव्हतं याबद्दल. आणि मी 10 मिनिटं थांबलं पाहिजे हे खाण्याआधी, बरोबर? नाही नाही, खाऊ शकता तुम्ही. ठीक आहे, सुरू करते मी. मी बदामाने सुरू करते. तुम्ही मेथी खात नाही आहात, ती सुद्धा कडू आहे. हो का? आणि ती खूप चांगली आहे, खूप शुद्धी होते त्याने आणि पेशींवरची सूज सुद्धा कमी होते त्याने, खूप महत्वाची आहे. असं काही आहे का जे खाणं टाळावं? आलू पराठा, छोला भटुरा, what is that? Sabudana, butter chicken. Thank you. Thank you very much. Thank you.